स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020 उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93-25-01-74-58, 94-04-22-93-34, 93-07-02-14-40. परफेक्ट अकॅडमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 डॉक्टरांचं वैद्यकीय पथक इथं अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहे, असा निर्वाळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय. तसेच आंबोली पर्यटनाबाबत बोलताना आधी कोरोनाला घालूया, नंतरच पर्यटनाचा विचार केला जाईल असं सांगितलंय. 4 जणांची टीम ही मुंबईवरून या ठिकाणी आलेली आहे, अजून 8-10 दिवस ती काम करेल. आता आपला जो रेट 7 पर्यंत आलेला आहे, मी आज देखील त्यांना विनंती केली की अजून काही दिवस त्यांनी थांबणं गरजेचं आहे, ते थांबणार आहेत. आपण सगळ्यांनीच आता मी कदाचित अजून काही शिथिलता मिळाली तर लोकांनी देखील पूर्वीचे नियम विसरून उपयोगाचं नाही. लोकांनी देखील मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, तर आपण डॉक्टरना परत मुंबईमध्ये पाठवू शकतो. कमीत कमी रुग्ण ज्यावेळी यायला सुरुवात होईल त्यावेळीच ही टीम सिंधुदुर्गातून जाईल. पर्यटन म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पर्यटनाचा व्यवसाय जरी अडचणीमध्ये आलेला असला तरी पर्यटन म्हणजे पर्यटक येणं, हॉटेलिंग चालू होणं, रेस्टॉरंट सुरू होणं, म्हणजे गर्दी जमा होणं. आणि मला असं वाटतं की सिंधुदुर्गवासियांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आपण 3रा टप्प्यामध्ये आलो आहे. आज देखील मी पूर्ण आढावा घेतला तर आपला आत्ताचा ॲव्हरेज रेट जो आहे तो 7 पर्यंत आलेला आहे. 4-5 दिवसामध्ये 5-2-3 असापर्यंत येऊ शकतो. मला जी भीती आहे ती नवीन स्ट्रेनची आहे, आणि तो नवीन स्ट्रेन जर आला नाही आणि आपली पॉझिटिव्हिटी जर कमी आली तर मला असं वाटतं की पर्यटकांना देखील अपेक्षित असलेला निर्णय आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नक्की घेऊ. आंबोलीवासियांनी असं म्हटलं की 1 जुलैपासून सुरू नाही केलं तर आम्ही स्वतः सुरू करणार पर्यटन. नाही, हे कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की कोविड हे जे काही संकट आहे हे काय मानवनिर्मित नाही आहे. म्हणजे पालकमंत्री रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग जाताना सिंधुदुर्गात ते सुरू केलं आणि गोव्याला गेलं असं काही नाही आहे, हे निसर्गनिर्मित आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी असं कोणच कुठचंच म्हटलं नाही की पर्यटन जो काय त्यांचा भाग आहे किंवा ते मागणी करतात ते चुकीचे आहे, पण हे थोडं दिवस आपण थांबलं पाहिजे. हे सगळं संपल्यानंतर पूर्ण जोमानं आपण पूर्ण ताकदीनं हे सगळं परत उभं करू शकतो, परंतु जीव असेल तर सगळं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं. मी व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण मी सांगत होतो की टोकाची भूमिका घेऊ नका. ज्यावेळी रेट कमी येईल त्यावेळी मी स्वतःहून डिक्लेअर करून सांगेन आणि मी बघा कोणाला आंदोलनाची पण आवश्यकता भासली नाही. तर मला असं वाटतं की आंदोलन हे काय शेवटचा पर्याय नाही, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.